चाळीस वर्षापर्यंत तुम्ही भाजपशी एकनिष्ठ झालेले आहेत, आता तुम्ही राष्ट्रवादीत जात आहेत, कुठेतरी मनात बोचतंय? निश्चित खंत आहे. भारतीय जनता पार्टी सोडण्याच्या वेदना आहे, परंतु आज अशी स्थिती आणली की इतक्या खालच्या स्तरावर जर राजकारण त्यांनी गेलं असेल की एखाद्या महिलेला पकडायचं आणि माझ्यावर विनयभंगाचे खोटे दाखले करायचे, तर अशा लोकांबरोबर कठीणच आहे ना अशा व्यक्तीबरोबर काम करणं. ऐकलं नाही मी तुमच्याबरोबर दौऱ्यात आता पत्रकार परिषदेला देवेंद्रजी स्वतः बोलणार आहेत मी वाटतं, तेव्हा आपण मला वाटतं की कालच रात्री मी स्टेटमेंट दिलं होतं की खडसे साहेब हे आमच्यामध्ये राहतील आणि राहावे, आणि आज ही बातमी मी तुमच्याच तर्फे ऐकली आहे. अजून मी प्रवासात असल्यामुळे माझ्याकडे आता टी व्ही किंवा मी काही बातमी बघितलेली नाही, त्यामुळे मला पण थोडा धक्का बसलेला. 40 वर्ष ते भाजपा की माझा काय गुन्हा आहे पार्टीनं सांगावं. मी विधानसभेमध्ये हेच बोललो की माझा काय गुन्हा आहे ते सांगा. तुम्ही मला पुराव्या निश्चित सांगा की हा तुमचा गुन्हा. माझा गुन्हा एवढाच आहे की मी स्पष्ट वक्ता आहे, मी कुणाचे भाडबीत ठेवणारा नाही, मी लाचार नाही, कुणाचे पाय चाटत बसणारा तर अजिबात नाही. भाऊ, आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले, आपल्यासोबत किती आमदार खासदार असतील? एकही आमदार एकही खासदार माझ्या बरोबर नाही. भाऊ, रोहिणीताई आणि रोहिणीताईंबद्दल काय सांगा? नाही, रोहिणीताई जिल्हा बँकेच्या चेअरमन, रक्षाताई तर रक्षाताईचा निर्णय, त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणी. पण रक्षाताईनं मला सांगितलं मी भाजप सोडणार नाही आहे. ऐकलं नाही मी तुमच्याबरोबर दौऱ्यात आहे आता पत्रकार परिषदेला देवेंद्रजी स्वतः बोलणार आहेत मी वाटतं, तेव्हा आपण सगळं मला वाटतं की कालच रात्री मी स्टेटमेंट दिलं होतं की खडसे साहेब हे आमच्यामध्ये राहतील आणि राहावे, आणि आज ही बातमी मी तुमच्याच तर्फे ऐकली आहे. अजून मी प्रवासात असल्यामुळे माझ्याकडे आता टी व्ही किंवा मी काही बातमी बघितलेली नाही, त्यामुळे मला पण थोडा धक्का बसलेला. 40 वर्ष ते भाजपा एवढा स्टेटमेंट आहे.